मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकरता एक ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक, महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन नेमके केव्हा आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्यातील तमाम राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागणी संदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच राज्य कॅबिनेटची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना विविध लाभ देऊन देखील पेक्षा तसे अंमलबजावणी होत नसल्याची राज्य कर्मचाऱ्यांची तक्रार वारंवार सरकारकडे जात आहे. यामुळे राज्यातील लाखो राज्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि तक्रारी लक्षात घेऊन लवकरच राज्यातील मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या किंवा प्रश्न सरसंदर्भारी प्रलंबित आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो जसं की आपणास ठाऊक आहे की राज्य कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता देण्यात आला आहे. तसेच सदर वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट महिन्यातील पेमेंट सोबत रोखीने अदा करण्याबाबत शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. शिवाय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत महागाई भत्ता फरकाची म्हणजेच थकीत महागाई भत्ता देखील ऑगस्ट महिन्यातील पेमेंट सोबत कर्मचाऱ्यांना देण्याचा आदेश शासनाकडून काढण्यात आलेला होता. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक राज्य कर्मचाऱ्यांना निधी अभावी महागाई भत्ता थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या पेमेंट सोबत देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत सदर होऊ घातलेल्या बैठकीत थकीत महागाई भत्ता देण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो यासोबतच राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना 7 वेळेतून 3 हप्ते देण्याचे देखील आदेश केव्हाचे पारित झाले आहेत. मात्र असे असतानाही अनेक राज्य कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगाचे हप्ते अजूनही मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगाचे हप्ते देण्यासाठी होऊ घातलेल्या बैठकीत आदेश देण्यात येणार असून यासाठी 2500 कोटीची निधी मंजूर केली जाईल अशी आशा जाणकार लोक व्यक्त करत आहे. मित्रांनो यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक विचार सदर होऊ घातलेल्या बैठकीत केला जाणार आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता NPS अर्थात नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. मात्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करत आहेत. असे असतानाही शासन अजूनही याकडे लक्ष घातलेले नसल्याने राज्य कर्मचारी 21 सप्टेंबर रोजी राज्यव्यापी संपाचे आयोजन करत आहेत. अशा परिस्थितीत सदर होऊ घातलेल्या बैठकीत पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील तमाम राज्य कर्मचाऱ्यांचे सदर होऊ घातलेल्या बैठकीकडे लक्ष लागून आहे. मित्रांनो लवकरच आपल्याकरता चांगली बातमी येईल अशी आशा करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.